भाजपा जनसुराज्य महायुती पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भव्य दहीहंडी उत्सव या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। बक्षीस रोख रुपये 5,05,999। शनिवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता। स्थळ श्री कोळेकर मठाची खुली जागा सिव्हिल हॉस्पिटल समोर पंढरपूर रोड मिरज। प्रमुख आकर्षण प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी। खास निमंत्रक महिला गोविंदा पथक मुंबई। मुंबई व ठाणे येथील गोविंदा पथक। कृष्ण जन्माष्टमी आली की सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते। मुंबई ठाणे सारख्या शहरामध्ये दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। आता सांगली जिल्हाही त्यामध्ये अग्रेसर आहे। सांगलीच्या मिरज शहरातील दहीहंडी ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून आता संबोधली जाणार आहे। या दहीहंडीला 5,05,999 इतके बक्षीस ठेवण्यात आलेले आहे। परंतु या दहीहंडी उत्सवानिमित्त आता शक्ती प्रदर्शनही होत आहे। ते काय आहे या आजच्या भागामध्ये आपण सविस्तर जाणून घ्यायचं आहे। नमस्कार, मी विनायक, आपण पाहता तिचा जागर। सर्वत्र दहीहंडीचे बॅनर वॉर दिसत आहेत। लोकांना आपापल्या दहीहंडी उत्सवासाठी आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत। कोणी सिने अभिनेत्री तर कोणी सांगली हेच सेलिब्रिटी असे म्हणत बॅनर वॉर करत आहेत। परंतु या सर्वांमध्ये नागरिकांची परवानी ही होणार हे मात्र नक्की। सर्वप्रथम दहीहंडी म्हणली की इस्लामपूर पेठ वडगाव येथे सम्राट माडिक यांची संपूर्ण जिल्ह्यातून दहीहंडी बघण्यासाठी लोक जात असत। आता तीच परंपरा सांगली मिरजेत होताना दिसत आहे। सांगलीमध्ये धीरज सुरवंशी भाजपा नगरसेवक ही आपली वैयक्तिक ताकद दाखवण्यासाठी साथीदार ग्रुप या नावाने मोठ्या प्रमाणात सांगलीमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करत असतात। अशातच मिरज शहरामध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची देखील दहीहंडी मोठ्या प्रमाणात येत्या 11 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे। परंतु या सर्वांमध्ये एका दहीहंडीची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे भाजपा जनसुराज्य महायुतीची। भाजपचे प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जाती जमाती मोर्चा संघटन माननीय मोहन वनकंडे सर आणि जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष माननीय समितदादा कदम यांनी भरवलेली दहीहंडी उत्सव स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी उत्सव म्हणून यांची दहीहंडी स्पर्धा संबोधित जात आहे। त्याला कारणही तसंच आहे, त्यांनी या दहीहंडीसाठी भरघोस बक्षिसाचे वाटप केलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रथमच 5,05,999 रुपये इतके बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे। सध्या सांगली जिल्ह्यासाठी हा दहीहंडी उत्सव एक पर्वणीच ठरत आहे। राजकीय जाणकार्याला राजकीय शक्तीप्रदर्शन म्हणत असले तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक पर्वणीच आहे, कारण या दहीहंडीला सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची देखील उपस्थिती असणार आहे। जनसुराज पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांनी भाजपचे वनकंडे सर यांना हाताशी धरून भाजपा जनसुराज महायुतीची ही दहीहंडी आयोजित केलेली आहे। याच्या मागे देखील येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये समित कदम यांना जनसुराज पक्षाचे किमान 15 नगरसेवक निवडून आणणार असा त्यांनी प्रण केलेला आहे। त्याचमुळे हे दहीहंडी उत्सव शक्तीप्रदर्शनात रूपांतर करण्यात येत आहे। समित कदम यांच्याबद्दल बोलायचे झाले तर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला 40 कोटीहून अधिक निधी त्यांनी स्वतःहून आणलेला आहे। त्यांच्या याच कामाची पोचपावती म्हणून त्यांच्याकडे युवा वर्ग आकर्षित होताना दिसत आहे। अनेक आजी माजी नगरसेवक समितदादा कदम यांच्या नेतृत्वात जनसुराज्य या पक्षाकडून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। समित कदम यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता मित्रपक्ष असलेले भाजप देखील येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनसुराज पक्षाला जागा सोडण्यासाठी तयार आहेत अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे।